नरेंद्र मोदी यांना समर्थन दर्शवण्यासाठी काही मराठी आणि हिंदीतील कलावंतांनी एकत्र येऊन आपलं मत प्रदर्शन केलंय. या कार्यक्रमात विवेक ओबेरॉय, मनोज जोशी, शायना एनसी, संगीतकार कौशली नामदार, दुर्गा जसरा सारख्या अनेकांनी हजेरी लावली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा आजचा दिवस माझा या सिनेमाची टीम आता घेऊन येत आहे दुसरी गोष्ट नावाचा नवा सिनेमा. या चित्रपटाचंही दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी करत असून कथा, पटकथा आणि संवाद अजित आणि प्रशांत दळवींचा आहे. एका सामान्य माणसाच्या राजकीय प्रवासाची अभूतपूर्व कथा मांडणारा हा सिनेमा. धमक या मराठी सिनेमात एक नाही तर दोन आयटम नंबर्स आहेत. अभिनेत्री मेघना नायडूनं यात आयटम नंबर केलाय तर अभिनेत्री मुमेन खाननं यात लावणी सादर केली आहे. या गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली आहे उमेश जाधव यानं. काही दिवसांपासून शाहरुख खाननं फराह खानला मर्सिडीज गिफ्ट केल्याची बातमी अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. पण त्यानं ही कार फराहला खुश करण्यासाठी नव्हे तर तिचा पती शिरीष कुंदरशी पॅचअप करण्यासाठी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 2 वर्षांपूर्वी या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. बॉलिवूडचा दबंग खान सलमान आता न्हावी बनलाय. हो, हा मॅचो मॅन सध्या लोकांचे केस कापताना दिसतोय. पण हे सारं काही तो करतोय एका टीव्ही शो साठी. सामान्य व्यक्तीप्रमाणे रस्त्यावर उतरून हे सेलिब्रिटी आता घराघरात भटकून काम करताना दिसतील. मिशन सपने असे या शोचं नाव असून या शोमध्ये रणबीर कपूर, करण जोहर सारख्या अनेक कलाकारांचाही सहभाग असणार आहे. मिशन सपने नावाची एक टीव्हीवरती मालिका असून यामध्ये आपण बघतोय की रणबीर कपूर असणार आहे, करण जोहर असेल, अनेक कलाकारांचा यात सहभाग आहे आणि हे कलाकार अगदी घरोघरी या मालिकेच्या द्वारे पोहोचणार आहे. येत्या 25 एप्रिलला रिलीज होणाऱ्या रिव्हॉल्व्हर राणी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आक्रमक स्वभावाच्या महिलेची भूमिका करण्याच्या नादात कंगना राणावतनं वीर दासला एक डेंजरस किस केल्याचा किस्सा घडलाय. या किसमुळे वीरच्या ओठातून रक्त येऊ लागलं. किसच्या दृश्याचं शूटिंग झाल्यानंतर तातडीनं जखमी वीरवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती सिनेमाच्या टीममधील काही सदस्यांनी दिली आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोमवर घेतलेल्या तिच्या आगामी सिनेमासाठी खूपच मेहनत करताना दिसते. दररोज ती चक्क 16 तास काम करते अशी चर्चाही आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून ती या चित्रपटाचं शूटिंग करते. आपण बघतोय प्रियंका 16 तास शूटिंग करते खास तिच्या चित्रपटासाठी. ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोमवर हा सिनेमा बेतलेला आहे त्यामुळे त्या प्रमाणे ती सराव करते. दररोज ती चक्क 16 तास काम करते असंही म्हटलं जात आहे. सोनाक्षी सिन्हाचा आणखी एक नवा अंदाज तिच्या चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. यशराज बॅनरखाली बनणाऱ्या मनीष शर्मा दिग्दर्शित दम लगा के हैया या सिनेमात ती आयुष्मान खुरानासोबत रोमांस करताना दिसणार आहे. तलाशा सिनेमानंतर आता राणी मुखर्जी दिसणार आहे प्रदीप सरकार यांच्या मर्दानी या सिनेमात. याआधी 2012 साली झालेल्या तलाशा सिनेमात राणी शेवटची दिसली होती. आता मर्दानी या सिनेमातल्या माध्यमातून राणी तब्बल 2 वर्षांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकेल. आपण बघू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून राणीनंतर आता राणी मुखर्जी दिसणार आहे प्रदीप सरकार यांच्या मर्दानी या सिनेमात. याआधी 2012 साली झालेल्या तलाश या सिनेमात राणी शेवटची दिसली होती. आता मर्दानी या सिनेमाच्या माध्यमातून राणी तब्बल 2 वर्षांनी सिल्व्हर स्क्रीनवर झळकेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.